सुरू झालेत सैराट बैलाचे आगमन झाले दत्ता ठाकूरेंचा महाराज मी दोन नावं दिलेत महाराज आणि सैराट महाराज उर्फ सैराट 27 धावा झाल्यात धावा येत आहेत आता गोरखच्या षटकामध्ये अजून एक चांगला करत नाहीये फलंदाज खेळ समाप्त सोनार पड़े भावेश सत्तावीस धावा झालेले आहेत टोपन नाव भरपूर आहेत प्रत्येक खेळाडूला श्रीधर म्हात्रे दुपारच्या सत्रात येतात त्यांना माहिती एक मॅच आपल्याला पंचांची भूमिका बजावायची असते त्याच वेळी ते येतात वेळ काढून 27 धावा झाल्यात हॅट्रिक चेंबडरे गोलंदाज गोरख हॅट्रिक चेंडू होता मात्र चेंडूला सन्मान दिलाय आकाश थोडासा वेळ घेत आहेत मात्र अजूनही चेंडू शोधतायत आकाश मात्र एकच धाव मिळेल मनोज भोईर आले होते बघा बॅकअप देण्यासाठी 28 धावा झाल्यात तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू चांगला कमबॅक केलं गोरखने गोरखने दोन विकेट सुद्धा घेतले त्या षटकामध्ये एक षटकार एक चौकारी त्यांना लागला होता मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलाय तिसऱ्या चेंडू विकेट चौथ्या चेंडू विकेट पाचव्या चेंडूवरती सिंगल 28 धावा झालेत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे भाईगड संदप गौरीपाडा उत्तर शिव चारही संघाने उपस्थित राहायचे दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे क्षेत्रक्ष डीप मध्ये धीरज आहेत चांगली फिल्डिंग बघा धीरजची एकच धाव मिळेल तीन षटकाचा खेळ संपलाय 29 धावा झाल्यात तीन षटकाचा खेळ समाप्त झाला 29 धावा झालेले आहेत सहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मॅच सुरू करायचे गोरखने 12 धावा दिल्या दोन विकेट त्याने घेतल्या पहिल्या षटकात 12 या षटकात 12 दुसऱ्या षटकात 5 29 म्हणजे पहिल्या षटकात 12 दिले होते आकाशने त्यानंतर दक्षित पाटीलने 5 दिल्या त्यानंतर पुन्हा गोरखने 12 दिलेत एकूण धावा 29 झाल्यात आणि आता शेवटचं षटक घेऊन गोलंदाज सूरज म्हात्रे
या फेरीमध्ये कोणता संघ जाईल? सेमीफायनल मध्ये ऑलरेडी आपली जागा पक्की केली ती VCC उसारगरने, डीजे ब्रावो यांचा संघ इथे गोरख मिस झाले, एक धाव मिळाले, बॅटची कडा लागली होती नक्कीच. 30 धावा धा बळकट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीस धावा झालेले आहेत. सिद्धेश पाटील आमच्या सोबत आहेत ऑफिशियल स्कोरर. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहेत. मनोज भोईर आहे तिथे, फिल्डिंग चांगली झाली आहे मनोज भोईरची, मात्र दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाहीये. बघा एकच धाव मिळेल, चांगली फिल्डिंग मनोज भोईरची. एकतीस धावा झाले आहेत. आकाश भोईर वारंवार सूचना करतायत खेळाडूंना की त्यांना माहिती आहे समोर खाडी संघ आहे, एखादी चुकी आपल्याला मागत पडू शकते. आता फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस थोडेसे आणलेत. चार चेंडू जखे अजूनही शिल्लक आहे. 31 धावा झालेले आहेत. बघा ते चार चेंडू मध्ये किती धावा करेल गावदेवी खाडी संघाने, किती लक्ष असेल. हा चेंडू ओस्कर लक्ष दिशेने घेत आहेत, घ्या भरपूर मोठी आहे. इथे मिळालेत. चौतीस त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला मिळाली ते नरेश ठाकूर साहेबांचं आगमन झालंय. नरेश ठाकूर साहेब या व्यासबोर्डवरती आपलं हार्दिक स्वागत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला उपलब्ध झाली. सोनापाडा चषक मध्ये सर्वात महागडी बाईक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. जवळजवळ 1,12,000 रुपये प्राइस असणारी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक. आणि बघायचं 28 तारखेला कोणता खेळाडू या बाईकवर बसून जाईल आणि ज्या खेळाडूला ही बाईक मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये कट केले जातील. बरेचसे खेळाडू या चेंडूचा उल्लेख करेल. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड झालेत मला वाटतं. पल्ल्याची खेळ इथे समाप्त झाली. बाईक मिळते मात्र ती बाईक ते नावावर करत नाही, त्यामुळे आयोजकांना पैसे कापावे लागतात. जर तुम्हाला बाईक मिळाली तर बाईक नावावर करायला हरकत नाहीये. जर तुम्ही ती बाईक विकत असाल तर ठीक आहे, हरकत नाही. मात्र बऱ्याच वर्ष ती बाईक वापरली जाते मात्र नावावर करत नाही, त्यामुळे आयोजकांना काहीतरी निर्णय घ्यावे लागतात. 15,000 रुपये कट केले. आता सिद्धेशलाही बाईक मिळाली होती बदलापूरच्या स्पर्धेत, मात्र त्यांच्या सिद्धेशांनी नावावर केली. अमर ठाकूरने सुद्धा बघा ऍक्टिव्ह होती आपल्या नावावर देखील. दत्ता ठाकूरच्या तीन बाईक आहेत मात्र त्यांनी नावावर केले आहेत की नाही हे केलेले आहेत. तिन्ही बाईक त्यांनी नावावर केले आहेत. बघा नरेश ठाकूर साहेब येत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. चौथी सभा झालेली आहे. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. केतन म्हात्रे आलेत मैदानात बॅटिंग करण्यासाठी. केतन म्हात्रे पहिल्या चेंडूवरती बाद होतील का? आता सूरजने सांगितलं हा माझा जेल मी पकडणार आणि केतन म्हात्रे शून्यावरती बाद. हॅट्रिक चौंबडे गोलंदाज सूरज म्हात्रे. 34 धावा झाल्यात. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. जोया इलेव्हन घेसर संघ खूप चांगली कामगिरी करते. पहिला विजय निसटता विजय होता, तो विजय त्यांनी प्राप्त केला आणि त्यानंतर मात्र आपण पहिलं कालही आपण पहिला पहिल्याच मॅच मध्ये असं वाटलं होतं VCC उसागर संघ पराभूत होईल, मात्र निकेशने 13 धावांचं संरक्षण केलं आणि तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा बॅकफुट होता, 4 मध्ये 18 हव्या होत्या.
विशालने तीन चेंडू मध्ये तीन षटकार मारले, तिसऱ्याही मॅच मध्ये बॅकफुटवर होता, तीन मध्ये 13 करायच्या होत्या आणि केतन म्हात्रेने तीन चेंडू मध्ये त्या 14 धावा केल्या. शेवटचा चेंडू होता मात्र हॅट्रिक पूर्ण आणि या स्पर्धेतील बाइक तुम्ही पाहतात, ते बाइक आम्हाला उपलब्ध करून दिली, ते एक यशस्वी उद्योजक सोनापाडा गावचे नरेश ठाकूर साहेबांचं आगमन झालंय आणि आज खूप चांगला दिवस आहे सूरजसाठी, कारण या गावचे ते जावई सुद्धा आहेत आणि हॅट्रिक त्यांनी आपल्या नावावरती केली आणि सोनापाडा चषकमधली पहिली हॅट्रिक कोणाच्या नावावरती आहे तर सूरज म्हात्रे जे सोनापाडा गावचे जावई सुद्धा आहेत, त्यांच्या पत्नी सुद्धा लाईव्ह मॅच पाहतायत.